तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये विंग्स ऑफ ट्रॅव्हलरमध्ये. आणि मित्रांनो, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रतिमा उभी राहते. ती प्रतिमा कदाचित तुमच्या मनात अशी येऊ शकते, तर कदाचित अशी. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की ह्या ज्या प्रतिमा आहेत त्या आपल्या मनात एकसारख्या कशा काय? जसा जसे छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या मनात दिसतात तसे माझ्या मनात दिसतात. जे ह्या फोटोमध्ये आहे आपण पाहू शकता, बाकदार नाक व दाढी, आणि तसंच ह्या फोटोमध्ये सेम आहे. भले हा स्टॅच्यू असेल, भले ही कादंबरी, ह्या सगळीकडे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा जी आहे ती एकसारखी दिसते. आणि ह्याचं कारण काय? तर मित्रांनो, ह्याचं कारण असं की वि. स. बेंद्रे यांनी ही प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर ठेवलेली आहे. कारण त्यांनीच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही शोधून काढली, जी मनुची या आर्टिस्टने रंगवली होती. पण मित्रांनो, तुम्ही विसरू नका की निसर्गापेक्षा सुंदर आर्टिस्ट कोणच नाही. तर आपण असंच आज छत्रपतींची प्रतिमा जी निसर्गाने रेखाटली आहे ती पाहायला जाणार आहोत. आमच्या इथे महाडजवळ वाळणकुंडी म्हणजेच वाळणगाव, या वाळणगावाच्या इथे एक वाळणकुंडी आहे. त्या वाळणकुंडी इथून जर आपण डोंगर पाहिले असता, आसपासचा परिसर पाहिला, त्या परिसरात जो एक डोंगर आहे त्या डोंगराने साक्षात छत्रपती शिवाजी महाराज रेखाटले आहेत, ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग जाऊया. मित्रांनो, मी वाळणकुंडीला आलं आहे. तर तुम्ही फक्त वाळणकुंडी, आता पाणी येतं आहे फक्त ह्या जागेत. आम्ही पुढून रस्ते आलो तेव्हा पाणी नव्हतं, पण या वाळणकुंडी जे प्रॉपर लोकेशन आहे तिथं तुम्हाला पाणी आणि मासे पाहायला मिळू शकतात. खरं त्यांना हेड बघ, पण मी अशी एक मीत ऐकली होती की त्यांना मासे असं बोलत नाही, त्यांना बाळ असं म्हणतात. तर ही मीत अशी होती की जर कोणी त्यांना दुसऱ्या नावाने हाक मारल बाळ सोडून तर त्याचा इथं मृत्यू होता असं मी ऐकलं होतं. एक नवरदेव वगैरे पण इथं खाली पडलेला होता त्याच गोष्टीमुळे, अशी ती मीत आहे. तर ते किती खरं आणि किती खोटं हे माहीत नाही, पण अशी आख्यायिका होती. तर आता खूपच इथं चटका लागतो उन्हाच्या माझ्या ते जून ते डिसेंबर वगैरे हा महिना ठीक आहे, पण मे महिन्यात इथं खूपच कठीण होतं. वाळणकुंडीचे देवस्थान हे अत्यंत जागृत आहे, म्हणून फक्त वाळणचेच नाही तर इतर भागातले लोकही येथे येतात आणि आपलं गारण देवासमोर मांडतात. आपण पाहू शकता त्यांचे रिच्युअल्स चालू आहेत. शक्यतो नवविवाहित वधूवर इथे येतात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की आता छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला या पर्वतामध्ये दिसू शकतात. जर तुम्ही मोबाईल उभा धरला तर तुम्हाला ते इझिली लक्षात येईल. आपल्यासमोर ही एक नैसर्गिक कलाकृती आहे मित्रांनो, अत्यंत सुंदर छत्रपतींचं रूप. तर आता इथं वाळणकुंडीच्या इथंच एक अन्नालय आहे, तिथं मी आलो आहे. तर सांगा, तुम्ही सांगू शकता माहिती थोडीफार म्हणजे हा कसा कार्यक्रम आहे, म्हणजे उपक्रम कोणी राबवला? काय उपक्रम असा आहे की वाळण विभाग बहुजन समाज यांच्या वतीने 1 मे ते 31 मे 2022 असा एक महिन्याचा अन्न भोजनाचा कार्यक्रम दरवर्षी. फक्त कोविडमुळे 2 वर्ष बंद होता, गेल्या 5-7-8 वर्ष अन्न भोजनाचा कार्यक्रम चालू आहे. चांगला उपक्रम आहे. आणि त्यातून मग फंडिंग वगैरे एवढ्या दर दिवसाचं बनवायचं जेवण काय होतं? फंडिंग काय, जे दानशूर व्यक्ती देतील ते आणि जे काय दानपेटीतून जमा होतील त्या रकमेतून हा खर्च भागवला जातो. आणि तुम्ही दरवर्षी असता का, तुम्ही म्हणजे दरवर्षी साल आपणच म्हणतो साल असतं एखाद्यावर की 1 वर्ष तू थांबायचं, 1 वर्ष बदलून असतं. जे तुम्ही ह्या वर्षी असेल तर पुढच्या वर्षी दुसरं असेल असं आहे. म्हणजे तुमच्या समाजामध्ये ठरवलं असं? हां, समाज ठरवील कमिटी, त्यावर एक कमिटी आहे, ती कमिटी ठरवते कोणाला ठेवायचं. तेच, कारण एकच माणूस कंटिन्यू करू शकत नाही ना.
आणि जेवण बनवायचा माणूस फिक्स असतो का? नाही, ते पण बदलून असतात, ते पण कमिटी ठरवते आणि कमिटी ज्यांना जिथे ते काम करतात. चांगले अखंड अशी सेवा चालू राहिले आणि तशीच पुढं चालू राहील असं माझी अपेक्षा आहे. तर आपल्या मागं छोटं किचन आहे त्यांचं आणि आपण जेवण पाहू शकता. डाळ भात आणि भाजी बनवले. मेनू दर दिवशी तोच असतो का चेंज असतो? चेंज असतो काय? मग हो काय, मग दरवेळी वेगवेगळं जेवण म्हणजे भाजी वगैरे? चांगलं आहे. ते म्हणजे दान करण्यासाठी अन्नदान करायला आलात का? नाही, पर्टिक्युलरली कसं आम्ही इकडे MIDC मध्येच राहतो, जॉब सर्व्हिसच्या निमित्ताने इथे असतो. आम्ही अधूनमधून जसं वेळ मिळेल तसं हे वर्धयानी देवी हे जागृत देवस्थान मानलं जातं आणि आम्ही दर्शनाला अधूनमधून आम्ही अधूनमधून इथं येत असतो चालत. आम्ही इथे येऊन मला जवळ 27 वर्ष झाली, परंतु इथं अन्नदानाचं काम होतं हे मला माहिती नव्हतं. कारण गेल्या 2 वर्षामध्ये ते कोविडमुळे याच्यामुळे सगळं बंद होतं आणि असे होतं ते आम्ही ते चौकशीसाठी आलो हे बघितलं आणि आम्ही पण अन्नदान याचा म्हणजे लाभ घेतला. तुमच्या इच्छा देवीने पूर्ण केल्या त्याबद्दल तुम्ही एक कृतज्ञता म्हणून अन्नदान करतात. आणि मनाला एक हे झालं की म्हणजे आईच्या आत्म्याला शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ती नक्कीच होईल, कारण बरेच जण अन्नदान हे सर्वात आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रेष्ठ दान म्हणतात. कारण इतर कितीही तुम्ही दिले, एखाद्या दारुड्या माणसाला पैसे दिले तर त्याचा वापर तो पैशाचा चांगला करणार नाही, तो दारू प्यायलाच करणार. म्हणून आपण स्वतःहून अन्नदानचं केलं ना, जे अन्नाच्या रूपात असेल तर त्याचा फायदा होऊ शकतो. हे माझ्या मिसेजची खूप इच्छा होती, हिचा अनुभव तिनेच सुचवलं की आपण इथं आहे जाऊया चौकशी करूया आणि दिसलं म्हणून आलो आणि ते आमची इच्छा पूर्ण झाली आहे. तर मित्र पाहू शकता अशा अनेक जण आपली इच्छा इथे येऊन पूर्ण करत आहात. जर आपल्यालाही वाटत असेल तर तुम्ही इथे या आणि अन्नदान करा. आणि फक्त 1 मे ते 31 मे हा एकच महिना आहे ना, तर तुम्ही डिसेंबर महिन्यात या, कारण इथं मोस्ट ऑफ द लोकं जी येतात ती फार तर फार फोटो आणि व्हिडिओसाठी जून ते ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ह्या दिवाळीपर्यंत येतात. फार तर कोण मे महिन्यात एवढ्या उन्हाच्या कडकीमध्ये येत नसतील, मग पण तरी ह्या उन्हाच्या कडकीमध्ये आपल्याला जर भूक लागते तहान लागते तर आपण इथे येऊन जेवण खाऊ शकता आणि देवीचं दर्शनही घेऊ शकता. आणि अशा अनेक जणांच्या मदतीने ही सेवा अखंड चालू आहे आणि अखंड चालू राहील अशी माझी आशा आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा. हा शॉर्ट व्हिडिओ होता वाळण कुटीचा, तर फार इन्फॉर्मेशन नसतील देता आली मला तर त्याबद्दल माफ करा. आणि अशाच नव्या जागा जाणून घेण्यासाठी, त्यातली हिस्ट्री जाणून घेण्यासाठी आमच्या विंग्स ऑफ